सगळ्यांचा ऐकून घेतलं मी काही बोललो नाही आणि त्यांचा आग्रह होता की आपण बिजी बिगिर जाऊ अमुक करू तर मुख त्याला ते काय बोलत बोलत होते ह्या एकट्या हास्य गुरुजींनी सांगितलं उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्ष प्रमुख आहात तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा सांगणार मी कोण बरोबर आहे का निर्णय तुम्ही घ्यायचा तुम्हाला काय वाटते तो निर्णय घ्या पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी करतो म्हटलंय माझं मन तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो तुम्ही कुठेही जा पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर मला भास्कर जाऊन फसवलं पण आताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हा भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्ष प्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे तिथे सांगितलं ते सांगतात ना उद्धव साहेब का ह्याच्याबरोबर गेले काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला अडीच वर्ष मंत्रीपद झोपताना वादा नाही वाटले तेव्हा सांगितलं धाडस का नाही दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं आता उल्लेख मी कधी केला नाही पण मी उद्धव साहेबांना सांगितलं मी तुमच्या बरोबर नाही उद्धव साहेबांची एका सेकंदात एका क्षणात प्रतिक्रिया आली ती सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं आणि भास्कर मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे तो नाही पुढं नाही
माहिती, आमचं काही घराणं काही राजकारणाचं नव्हतं. ज्या वेळेला शेतकऱ्यांनी पलीकडे गेले अगोदर त्यांना मी सांगत होतो अधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आली गेले होते, यांनी ती जागा सोडली. ते ज्या वेळेला शेतकरी विक्रम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो, आणि अचानकपणे इथेच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली की मोठा मेळावा झाला. झाला का नाही? संदीप कोल्हे वगैरे आले त्या जुनी मंडळी, काय चंद्रकांत सेसवांवर आले त्या प्रकाशराव वगैरे चंद्रकांत वर नाही आले, आणि इथं सगळी जुनी त्यांची माणसं इथं बाहेर पडली एकदम झापकन, आणि आपण ही शीट लावायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की शीटा अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाही आहे हे, पवार साहेबांना भेटलो म्हणजे ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढणार नाही, ते आपल्याला जिंकून यायला पाहिजे. मला आशीर्वाद देणार जाबडले लढा. योगायवान त्यांच्या पक्षाची जयंत पाटील आले अध्यक्ष. मी सांगितलं म्हणजे जयंतराव साहेबांच्या अशाशी मी आशीर्वाद मागितले. जयंतराव म्हणाले की मग ते आम्हाला कोकणात शीत नाही, इकडे नाही, तिकडे नाही. पवारसाहेब म्हणले जिंकून भास्कर जो येतो जा, काय वाईट काय केलं मी. इथून मी माझ्या पक्ष प्रमुखांना उद्धव साहेबांना भेटलो. साहेब ही अशी अशी जागा आहे, ती जागा जर त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मला मी पवार साहेबांकडे ही जागा सोडवून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणले ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला नंतर माझं नाव कुठल्यानंतर कोणाच्या किडा वळवळला. आता तो किडा कुठं मिळाला? काय गेला कुठं किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमला मी विचारलं तुमच्या माहिती नाता थांबून ठेवतो अरे तू जो काय मी सांगतो मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितले, त्यामुळे तुला काय मिळालं पाहिजे. लढ ते हो आमच्या गुरुला काय होतं नाही नाही. मी विचारलं हे प्रशांत यादव वगैरे जे आता काय इच्छुक आहेत तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर जो राजकारणात डावपेच खेळायला कमी नाही आहे, त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणजे नाव जिंकून येत असेल तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र माने घरी गेलो. मी सुभाष गांधींना भेटायचा प्रयत्न केला, म्हणजे मुंबई मध्ये होतो. बरोबर का म्हणल्या? बरोबर ना पुन्हा? आता आणखीन कोण दिवका राहायला भेटायचं त्याला? याला विचारलं की बाबा मोठी म्हटली बाबूला प्रतापराव विचारला प्रतापराव कॉल अडता काय लढा. इथं काय चाललंय तुम्हाला माहितीये? निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आम्ही फार निष्ठावंत आहोत. आम्ही इकडे पटलं नाही, आपलं कोणाशी पटलं नाही, सरळ बाजू. पक्षाच्या आतमध्ये राहून ही घातकी माणसं आहे. जातो बाहेर त्याला आपण शिकाय देतो, आणि आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो. हे धंदे असे करतात, आणि म्हणून हे सगळं एका बाजूला सांगायचं भास्कर तुम्हीच, आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं, आणि त्याला सांगायचं तूच तूच फक्त माझं काय ते बघ इकडे. पक्ष याला खड्डे. मला धन्यवाद दिले पाहिजे देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजे तर म्हणजे आमचा तालुका प्रमुख. इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका. आमचा इथं मुन्ना महाजन आपला मुन्ना खरवल आहे, असे अनेक आहेत. या सर्वांनी एकच सांगितलं, सुरेशराव प्रथम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा मी म्हटलं त्याला की बाबा 3 वेळा चिपूरला मिळालेली आहे, यावेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं भास्कर राव आम्हाला उमेदवारी मिळेल, पण आम्हाला उमेदवारी नको,